नमस्कार मित्रांनो, मित्रांनो उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराखाली खोदकाम सुरू होते, त्याचबरोबर या मंदिरावर वैज्ञानिक संशोधन करत होते. यावेळी अचानक त्यांच्या मशीनने सिग्नल दिला. हे सिग्नल महाकालेश्वर मंदिराच्या खालूनच येत होते. हे संकेत शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी मंदिराच्या खाली खोदून खाली जाण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना असं काही दिसलं की ते पाहून त्यांना विश्वासच बसला नाही. तुम्हालाही जेव्हा या घटनेबाबत समजेल तेव्हा तुमचाही विश्वास बसणार नाही. अखेर असं काय होतं? महाकालेश्वर मंदिराखाली ज्यामुळे शास्त्रज्ञांनी ते पाहून या मंदिराखालील सर्व दृश्य पाहायला मिळतील अशी अपेक्षा नव्हती. महाकालेश्वर भगवान शिवाला समर्पित 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि व्हिडिओला शेअर करा, ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती आणि या मंदिराच्या बांधकामाबद्दल काही पौराणिक कथा प्रचलित आहे, पण हे ज्योतिर्लिंग इथे कधीपासून आहे? आपल्या धर्मग्रंथात याचा उल्लेख नाही. याचा अर्थ असा की येथे ज्योतिर्लिंग कधीपासून आहे याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. महाकालेश्वर मंदिरात भाविकांना दक्षिणाभिमुख ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. महाकालेश्वर मंदिर नागचंद्रेश्वर मंदिराचे प्रामुख्याने 3 भागात विभागले आहे. खाली ओंकारेश्वर मंदिर आहे आणि खाली गेल्यावर मुख्य ज्योतिर्लिंगाच्या रूपात महाकाल विराजमान झालेले दिसेल. त्या ठिकाणी भगवान शिवासोबत भगवान गणेश, कार्तिकेय आणि माता पार्वतीची मूर्ती देखील दिसतात. यासोबतच येथे एक तलाव देखील आहे ज्यामध्ये आंघोळ केल्याने पाप धुतले जातात. काही वर्षापूर्वी महाकालेश्वर मंदिराच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होते. मंदिराभोवती खोदकाम चालू होते. खोदत असताना लोकांना काही विचित्र गोष्टी दिसल्या. उत्खननाचे काम थांबून शास्त्रज्ञांना याबाबत माहिती देण्यात आली. शास्त्रज्ञांनी त्यांच्या यंत्रांनी आज या मंदिराचे तपासणी सुरू आहे. मग अचानकपणे मशीनमधून काही संकेत येऊ लागले. या मंदिराच्या मध्यभागी हे संकेत खालून येत होते. मग शास्त्रज्ञांनी या मंदिराखाली खोदण्याची योजना आखली गेली आणि शास्त्रज्ञ पोहोचले. या मंदिरासमोर प्राचीन काळातील मूर्ती आणि मानवी सांगाडे होते. हा मानवी सांगाडा मंदिराच्या खालून कसा आला हे त्यांना समजले नाही. इतरांना हे जाणून आश्चर्य वाटले की शास्त्रज्ञांचाही एक अतिप्राचीन शिवलिंग मंदिराच्या अंतर्गत होता आणि तो पूर्णपणे सुरक्षित होता. यासोबत त्यांना एक पुरातन मंदिराची भिंत सापडली. तपासात महाकालेश्वर सध्याच्या मंदिरापेक्षा जवळपास 1000 वर्ष जुने आहे. हे या मंदिराच्या समोरील बाजूने केलेल्या उत्खननात आणखीही अनेक सांगाडे सापडले होते. त्याबद्दल असे सांगितले जाते की जेव्हा मुघलांनी उज्जैन महाकालेश्वर मंदिरावर हल्ला केला तेव्हा ज्यांनी मंदिर वाचवणाऱ्या लोकांनाही मुघलांनी जमिनीत गाडले होते. तसेच याच महाकाल मंदिरातील माहिती देताना मुख्य पुजारी म्हणाले की पुरुषाचा सांगाडा सापडणे हा संशोधनाचा विषय आहे. मंदिराच्या अग्रभागी अनेक संतांनी समाधी घेतल्याचे, ही ऋषीमुनींनी समाधी असावी. आजही महाकालेश्वर मंदिर परिसरात अधिक संशोधन चालू आहे, कारण शास्त्रज्ञांना हे कळले आहे की आतापर्यंत जे काही सापडले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुम्हाला भेटायचे आहे. महाकालेश्वर मंदिराच्या विस्तारीकरणाच्या खोदकामामध्ये सापडलेल्या काही अविश्वसनीय गोष्टी. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, ज्यामुळे रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येईल. धन्यवाद मित्रांनो.